महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी जान्हवी किल्लेकर महासुगरांच्या या नवरात्र स्पेशल भागात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, नवरात्र चालू आहे तर आणि आपले उपवाससुद्धा असतात, आणि अशा वेळेस आपली कोणती मैत्रीण आली तर तिला असा वेगळा काय उपवासाचा पदार्थ बनवून दाखवायचा, तर आम्ही महासुगरांच्या प्रत्येक भागात उपवासाचे वेगवेगळे पदार्थ दाखवलेच आहेत. आजही आपण उपवासाचे पदार्थ बनवायला शिकणार आहोत, तर त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुगंधा पाटील. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कोणता नवीन पदार्थ बनवून दाखवणार आहात? उपवासाचे मेदूवडे. अच्छा, तर आपला आजचा नवरात्र स्पेशल पदार्थ आहे मेदूवडे, उपवासाचे मेदूवडे. आम्ही सगळी तयारी करून घेतो, तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य. उपवासाचे मेदूवडे बनवण्याचं साहित्य: वरीच्या तांदळाचा भात 1 कप, स्मॅश केलेला बटाटा 1 कप, ड्रायफ्रुट्स 2 टेबलस्पून, जिरे 1 टीस्पून, मिरची क्रश 1 टीस्पून, सैंधव मीठ चवीनुसार. सगळे साहित्य लिहून घेतले, आता आपण बघूया उपवासाचे मेदूवडे कसे बनवतात ते. सुरुवात करूया. हा, काय घेऊया आधी? आपण आधी वरईचा भात करून मी बनवून आणलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता पुढे आता हा बटाटा स्मॅश केलेला आहे. बरं, म्हणजे छान उकळून घेतलेला आहे. उकळून घेतलेला स्मॅश करून आपण आता त्यात घालतोय. सगळा घ्यायचा आहे का? नाही, थोडस. बरं, सैंधव मीठ आहे. अच्छा, उपवासाचं. थोडस अगदी चवीनुसार. आणि बटाटा उकडताना मीठ घातलेले का? नाही. बर, आता घातलं तरी चालत. ठीक आहे, जिरं थोडं जास्त घातलं तरी चालते. चालते, म्हणजे थोडी टेस्ट छान स्वाद येतो. मला तर खूप आवडतं जिरं घातलेलं. आणि आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. अच्छा, ड्रायफ्रुट्स पण घालायचे. हिरवी मिरची आहे. आपल्याला पाहिजे तेवढा तिखट, कमी जास्त जसं पाहिजे. जास्त तिखट मिरची नाहीये मला, म्हणजे मी कमी तिखट घेतलंय. जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण जास्त, कमी जास्त कसंही मिरची घेऊ शकतो, जी जास्त तिखट असते. आणि हे आता आपण मळून घ्यायचं आहे. बरं, मिक्स करून घेतोय आणि मळून. मळून छान त्याचं पीठ तयार करायचं. पिठासारखं पीठ गोळा होईल तयार. हे आपण पीठ मळून घेईपर्यंत तेल तापत ठेवूया. हो, तेल गरम करून घेऊया. असा हा थोडा गोळा करून घ्यायचा आहे. आणि त्याला मेदूवड्याचा छान आकार द्यायचा. हे आपला आता करून झालेला आहे. छान असा मेदूवड्याचा आकार आलेला आहे त्याला. आता आपण ते फ्राय करायला, हळूवारपणे असं सोडायचं ते ना, थोडा वेळ असंच राहून द्यायचं. आता हे आपण तळून घेतले रेडी. आता आम्ही हे उपवासाचे मेदूवडे छान तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही बघायचा रिकॅप. प्रथम बाउल मध्ये वरीचा भात घेऊन त्यात स्मॅश केलेला बटाटा, सैंधव मीठ, जिरे, ड्रायफ्रुट्स आणि मिरची क्रश करून मिश्रण एकजीव करा. नंतर मिश्रणाचे मेदूवडे करून गरम तेलात तळून घ्या. अशा प्रकारे उपवासाचे मेदूवडे तयार. मस्तपैकी रिकॅप बघून झालेला आहे आणि आता आपण उपवासाचे मेदूवडे टेस्ट करूया. हो,
टेस्ट आहे आणि खूप इझी सुद्धा आहे बनवायला आणि काहीतरी वेगळं. म्हणजे वरीच्या भाताची आपण नॉर्मली खिचडी वगैरे बनवतो, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि छान मस्त उपवासाचं. आता आपला पुढचा पदार्थ कोणता असेल? चिकू नारळ वडी. तर आता आपला पुढचा पदार्थ आहे चिकू नारळ वडी. खूप वेगळाच पदार्थ आहे, तर त्याची आम्ही सगळी तयारी करून घेतो. तोपर्यंत तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक.